myself Professor Mukhopadhyay. Now today we are going to study the lights, reflection of lights and refraction of lights. First one is definition of lights. Light is a form of energy which enables us to see things. म्हणजे काय असतं तर लाईट ही एक एनर्जी आहे. जी लाईट आहे ती लाईट आपण डोळ्यांनी सहजरित्या पाहू शकतो. परंतु जेव्हा आपण एखाद्या अंधारात रूम मध्ये जातो त्यावेळेस ही लाईट आपल्याला काही दिसू शकत नाही. कारण का? कारण तिथे लाईट नसते. ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो किंवा जे काय आपले टॉर्च वगैरे आहे ते टॉर्च ज्यावेळेस आपण स्विच ऑन करतो त्यावेळेसच आपण पाहू शकतो. परंतु हा जो ऑब्जेक्ट आहे हा कशा प्रकारे असतो तर ज्यावेळेस लाईट जी आहे ती लाईट ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवर टाकतो, फॉर एक्झाम्पल टेबल म्हणा, चेअर म्हणा, यावर ज्यावेळेस टाकतो, फॉल करतो, त्यावेळेस ती जी काय लाईट आहे ती लाईट काय होत असते तर रिफ्लेक्ट होते. आणि रिफ्लेक्ट झाल्यामुळे तो जो काय ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय करू शकतो आपण सहजरित्या पाहू शकतो. हे झालं आपले लाईट. आता लाईटचे दोन टाईप पडतात. एक म्हणजे लुमिनियस ऑब्जेक्ट अँड नॉन लुमिनियस ऑब्जेक्ट. लुमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय? द ऑब्जेक्ट विच इमिट्स विच ऑन्स लाईट इज कॉल्ड एज लुमिनियस ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेस लाईट आपण ज्या ठिकाणी जो काय ऑब्जेक्ट आहे जी स्वतःची लाईट स्वतः तयार करतो त्याला काय म्हटलेलं आहे? लुमिनियस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल स्टार आहे, इलेक्ट्रिक बल्ब आहे, हे जे दोन एक्झाम्पल आहे हे दोन एक्झाम्पल आपण कशामध्ये देऊ शकतो तर लुमिनियस ऑब्जेक्ट मध्ये. लुमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर जो ऑब्जेक्ट स्वतःची लाईट स्वतः तयार करतो त्याला काय म्हटलेलं आहे? लुमिनियस ऑब्जेक्ट. तर समजा या ठिकाणी स्टार जो आहे, फॉर एक्झाम्पल सन जो आहे, सन स्वतःची लाईट जो आहे तो स्वतःची लाईट स्वतः तयार करतो. इलेक्ट्रिक बल्ब जो आहे तो इलेक्ट्रिक बल्ब सुद्धा काय करतो? स्वतःची जी काही लाईट आहे तो स्वतः तयार करतो, त्याला म्हटलेले लुमिनस ऑब्जेक्ट. सेकंड वन इज द नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. द नॉन लुमिनस ऑब्जेक्ट मीन्स द ऑब्जेक्ट विच डू नॉट इमिट इट्स ओन लाईट इज कॉल्ड एज नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. डू नॉट इमिट्स जे ऑब्जेक्ट, जो ऑब्जेक्ट असा ऑब्जेक्ट आहे जो ऑब्जेक्ट स्वतःची लाईट स्वतः तयार करत नाही त्याला काय म्हटलेले नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला? मून दिलेलं आहे, अर्थ दिलेलं आहे, प्लॅनेट दिलेलं आहे. हे जे आहे वेगवेगळे एक्झाम्पल आपण कशामध्ये देऊ शकतो? लुमिनस ऑब्जेक्ट मध्ये देऊ शकतो. आता मूनची लाईट जे आहे, मूनवर आपण म्हणतो मून लाईट आहे, अर्थ लाईट आहे, परंतु हे स्वतःची लाईट नसते. ही जी लाईट आहे ही लाईट कशा मार्फत येते? तर जी काही सनलाईट आहे, सनलाईट आपली जी लाईट आहे ती लाईट काय करते? अर्थ म्हणा किंवा मून म्हणा इमिट करते, फॉल करते. आणि फॉलो केल्यानंतर ती जी काही लाईट आहे ती लाईट काय होते? आपल्याकडे रिफ्लेक्ट होते. म्हणून आपल्याला मून म्हणा किंवा अर्थ म्हणा काय दिसत असते? तर लाईट दिसते. परंतु हे जे ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला स्वतःची मात्र लाईट नसते, याला काय म्हणलेले नॉन लुमिनस ऑब्जेक्ट. नेक्स्ट वन इज रे ऑफ लाईट. व्हॉट इज द रे ऑफ लाईट? लाईट ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इज रिप्रेझेंटेड बाय अ स्ट्रेट लाईन. वन सच ए लाईन इज कॉल्ड एज रे ऑफ लाईट. रे ऑफ लाईट म्हणजे काय असते? तर जी लाईट एका स्ट्रेट लाईन मध्ये जाते, एकच लाईन असते, त्या लाईनला काय म्हटलेले रे ऑफ लाईट. त्यामध्ये हा जो ऍरो आहे हा ऍरो आपल्याला काय दाखवतो? जी लाईट आहे ती लाईट काय दाखवून दिली आहे? ह्या डायरेक्शनला, ह्या डायरेक्शनला दाखवून दिली आहे. यालाच काय म्हटलेले रे ऑफ लाईट. ज्या लाईटची काय दाखवलेली आहे? एकच लाईन, स्ट्रेट लाईन असतो, स्ट्रेट लाईन पाथ असतो, याला काय म्हटलेले रे ऑफ लाईट. वन सच लाईन म्हणजे जर एकच लाईन असेल तर त्या लाईनला काय म्हटलेले रे ऑफ लाईन म्हटलेले. नेक्स्ट वन इज काय सांगितलेले? बीम ऑफ लाईट. आता बीम ऑफ लाईट म्हणजे काय? ग्रुप ऑफ रे ऑफ लाईट. ग्रुप पाहिजे. जे काय रेज आहे लाईटचे, जे काही रेज आहे या रेजचा जर ग्रुप असेल तर त्याला काय म्हटलेले बीम ऑफ लाईट. तर यामध्ये वेगवेगळे येतात. एक म्हणजे डायव्हर्जिंग येतो, दुसरा म्हणजे कन्वर्जिंग येतो, अँड द थर्ड वन इज द पॅरलल. असे तीन टाईप जे आहेत ते तीन टाईप कशामध्ये येतात? तर बीम ऑफ लाईट मध्ये येतात. फर्स्ट वन
telegraph is a beam of light. So for example, ये ठिकानी क्या बोले थे? भरपूर स्ट्रेट लाइन का बोले थे. यहाँ भरपूर स्ट्रेट लाइन क्या है? यहाँ कैसे लाग बोले थे? पैरेलल लाग बोले थे. आता यहाँ जब पैरेलल लाग बोले थे, मनु ये लाग क्या करते? पैरेलल बीम ऑफ लाइट. पैरेलल बीम ऑफ लाइट कारण क्या? बीम बीम मतलब क्या? असंख्य संख्या लाग बोले थे. ग्रुप ऑफ रेज ग्रुप लाग बोले थे. जो का रेज आए थे रेज से का दाखवले आहे तो ग्रुप दाखवले आहे म्हणून याला काय म्हटलेले बीम ऑफ लाइट आणि रे ऑफ लाइट म्हणजे काय एकच जर लाइन असेल स्ट्रेट लाइन मध्ये वनस्थची लाइन एकच लाइन जर असेल तर त्या लाइनला काय म्हटलेले रे ऑफ लाइट आता ही झाली आपली फर्स्ट वन बीम ऑफ लाइट ची फर्स्ट वन इज पॅरेलल रेज ऑफ लाइट सेकंड वन इज डायव्हर्जिंग रेज ऑफ लाइट डायव्हर्जिंग म्हणजे काय जर डायव्हर्ज होत असतील ह्या ज्या रेज आहे ह्या रेज जर डायव्हर्ज होत असतील ह्या रेज जर डायव्हर्ज होत असतील तर त्याला काय म्हटलेले डायव्हर्जिंग बीम ऑफ लाइट म्हणजे एका जागेवरून हे जे रेज आहे एकच येऊन राहिलेले डायव्हर्ट होऊन राहिलेले बाजूबाजूला काय होऊन राहिलेले जाऊ राहिलेले म्हणून याला काय म्हटलेले डायव्हर्जिंग बीम ऑफ लाइट अँड द लास्ट वन इज इन कन्वर्जिंग बीम ऑफ लाइट आता कन्वर्जिंग बीम ऑफ लाइट म्हणजे काय हे जे रेज असतात ते रेज काय करतात सर्व जे काही रेज आहेत हे रेज एकाच जागेवर जर जमा होत असतील तर त्याला काय म्हटलेले कन्वर्जिंग बीम ऑफ लाइट म्हणजे काय द बीम ऑफ लाइट काय सांगितलं ग्रुप ऑफ रेज रेज चे काय ग्रुप म्हणजे भरपूर संख्येने जर रेज जर असतील तर त्याला काय म्हटलेले बीम ऑफ लाइट यामध्ये काय सांगितलेले पॅरेलल बीम ऑफ लाइट कन्वर्जिंग बीम ऑफ लाइट अँड डायव्हर्जिंग बीम ऑफ लाइट फर्स्ट वन इज पॅरेलल बीम ऑफ लाइट जर पॅरेलल जर ते रेज असतील तर त्याला काय म्हटलेले पॅरेलल बीम ऑफ लाइट डायव्हर्जिंग म्हणजे काय हे जर रेज आहेत हे रेज जर डायव्हर्ज होत असतील तर त्याला काय म्हटलेले डायव्हर्जिंग बीम ऑफ लाइट आणि कन्वर्जिंग बीम ऑफ लाइट म्हणजे काय जर सर्व रेज एका जागेवर जर कन्वर्ट होत असतील तर त्याला काय म्हटलेले कन्वर्जिंग बीम ऑफ लाइट हे झालेले बीम ऑफ लाइट बद्दल रे ऑफ लाइट झालं आता जो पाहिजे तो काय पाहिजे आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाइट तर रिफ्लेक्शन ऑफ लाइट काय असतं द बाउन्सिंग बॅक ऑफ लाइट इन अ सेम मीडियम स्ट्रेकिंग टू द सरफेस इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाइट रिफ्लेक्शन ऑफ लाइट फॉर एक्झाम्पल जर सांगायला गेलं जर समजा एखादा वॉल आहे त्या वॉलवर आपण एखादा बॉल वगैरे जर फेकून मारला तर तो जो बॉल आहे तो बॉल काय करतो तो त्याच्या वॉलवर लागून तो काय करत असतो पुन्हा रिटर्न येत असतो रिफ्लेक्ट होत असतो मागच्या साईडला परत येत असतो तर लाईट सुद्धा काय होतं समजा काय आपल्याला एक सरफेस दाखवलेला आहे ही साईड जी आहे ही साईड आपण काय म्हणतो पॉलिश केलेली साईड असते ही पॉलिश सरफेस ज्या वेळेस आपण रिफ्लेक्शन ऑफ लाइट मध्ये ज्या वेळेस लाइट इन्सिडेंट करतो यावर ज्या वेळेस आपण लाइट इन्सिडेंट करतो ही जी लाइट आहे ही लाइट काय दिलेली आपण इन्सिडेंट दिली इन्सिडेंट रे ऑफ लाइट इन्सिडेंट रे ज्या वेळेस लाइट आपण इन्सिडेंट करतो त्या वेळेस काय होतं सेम मीडियमला द बाउन्सिंग बॅक ऑफ लाइट इन अ सेम मीडियमला हा जर मीडियम वन असेल हा जर मीडियम सेकंड असेल तर ज्या वेळेस लाईट सेम मीडियमला जर पुन्हा तिथेच येत असेल तर त्याला काय म्हटलेले रिफ्लेक्शन ऑफ लाइट आता ही जी लाईट आहे ही लाईट काय केलेली आपण इन्सिडेंट केली एखाद्या पॉलिश सरफेसवर केलेली आहे ह्या पॉलिश सरफेसवर आपण इन्सिडेंट केल्यानंतर ही जी लाईट आहे ही जर परत बॅक साईडला जर आली तर त्याला काय म्हटलेले रिफ्लेक्टेड रे रिफ्लेक्टेड रे आता या दोघांच्या मध्ये एक नॉर्मल लाईन तयार होते या ठिकाणी नॉर्मल लाईन तयार होते आता या ठिकाणी दोन लॉस तयार होतात एक म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट दुसरा म्हणजे अँगल ऑफ
रिफ्रॅक्शन. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, ही जी लाईन इथपर्यंत आली आणि ही जी लाईन आहे ती कोणती आहे, नॉर्मल लाईन आहे. म्हणजे इन्सिडेंट रे आणि नॉर्मल रे यांच्यामध्ये एक अँगल तयार होतो, तो अँगल असतो आपला अँगल ऑफ इन्सिडेंट आय. आणि दुसरा जो आहे तो दुसरा नॉर्मल रे आणि रिफ्रॅक्टेड रे यांच्यामध्ये एक अँगल तयार होतो, तो असतो आपला अँगल ऑफ रिफ्लेक्शन, विच इज डिनोटेड बाय स्मॉल आर. या पद्धतीने काय असतं आपलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय होतं, द बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट इन ए सेम मीडियम स्ट्रेकिंग टू द सरफेस. जर बॅक साईडला जी लाईट इन्सिडेंट केली ती जर पुन्हा बॅक साईडला येत असेल आणि त्याच मीडियमला जर येत असेल तर त्या लाईटला काय म्हटलेले, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यानंतरचा जो सेकंड आहे तो आहे आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये काय सांगितलेले पहा, वेन अ बीम ऑफ लाईट इंटर्स फ्रॉम वन मीडियम इनटू वन मीडियम इनटू द अदर इट डेरिवेटिव्स फ्रॉम इट्स पाथ. किंवा आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, वेन अ रे ऑफ लाईट, बीम ऑफ लाईट म्हणजे आपल्याला या ठिकाणी भरपूर असे रे दाखवले लागले असते, म्हणून आपण एक एक्झाम्पल चेंज केले, वेन अ रे ऑफ लाईट enters from one medium into the other its derivative it deviates from its path is called as refraction of light. Refraction of light mhanje kay hota, one medium light enters from one medium into the other, mhanje magchya veles reflection mhanje kay zalo hota, light je ahe ti light eka medium madhun punna tyas medium madhe jya veles aleli ahe tyala kay mhatlele apan रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि रिफ्लेक्शन मध्ये चेंजेस काय होत होतं, जी काय लाईट आहे ती लाईट काय करते, त्याचा जो काही मीडियम आहे तो मीडियम काय करत असते, तर चेंज करते. या ठिकाणी एक्झाम्पल दाखवू, ही जी लाईट आहे ही लाईट काय केली, मी इन्सिडेंट केली एखाद्या सरफेसवर, आणि सरफेसवर इन्सिडेंट केल्यानंतर ही जी लाईट आहे ही लाईट रिफ्रॅक्ट होते. रिफ्रॅक्ट होते म्हणजे काय, एका मीडियम मधून, याला मीडियम वन म्हणून, मीडियम वन अँड मीडियम टू, या मीडियम वन मधून काय झालेली ही जी लाईट आहे ती काय झालेली, रिफ्लेक्ट झाली. याला काय म्हणता येईल, ही जी लाईट आहे ती कोणती, आपली इन्सिडेंट लाईट किंवा इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रे आपण या ठिकाणी सरफेसवर टाकली, सरफेसवर टाकल्यानंतर ही जी लाईट आहे ती लाईट काय झालेली, ट्रान्सफर झाली. ट्रान्सफर होऊन काय आलेली, ती सेकंड मीडियमला आली. ही जी लाईट ज्यावेळेस सेकंड मीडियमला येते त्यावेळेला काय म्हटलेले, रिफ्रॅक्टेड रे. आता या ठिकाणी सुद्धा एक नॉर्मल लाईन तयार होते या दोघांच्या मध्ये. या ठिकाणी सुद्धा एक दोन अँगल तयार होतात, एक म्हणजे अँगल ऑफ इन्सिडेंट, दुसरा म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर अँगल ऑफ इन्सिडेंट जे आहे हे नॉर्मल लाईन आणि इन्सिडेंट मध्ये जो अँगल तयार होतो त्या अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ इन्सिडेंट. आणि दुसरा म्हणजे अँगल नॉर्मल मीडियम आणि दुसरा ते नॉर्मल अँगल आणि दुसरा म्हणजे रिफ्रॅक्टेड रे, यामध्ये एक अँगल तयार होतो तो म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हे जे झालं, हे काय झालेलं आपलं बेसिक इन्फॉर्मेशन जे आपल्याला आतापर्यंत टेन्थ मध्ये पाहिलेलं आहे ते कोणतं, आपण लाईट म्हणजे काय, ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय, रे ऑफ लाईट म्हणजे काय, बीम ऑफ लाईट म्हणजे काय, रिफ्रॅक्शन म्हणजे काय आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय, एवढ्या गोष्टी आपण आज पाहिलेल्या. ओके okay.